राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगायन झालं। राज्यभरातील अनेक नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगायन म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळाला। या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात एक विशेष घटना पाहायला मिळाली। अंतयात्रेचा कार्यक्रम थांबून काजेगाव ग्रामपंचायत समोर समूह राष्ट्रगीत गायले गेले। जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या काजेगाव येथील सुमनबाई काशीराम बोरणारे यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 84व्या वर्षी काल सायंकाळी निधन झालं। आज सकाळी त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला होता। सर्व नातेवाईक जमले होते। अशातच सुमनबाई यांची अंतयात्रा त्यांच्या निवासस्थानावरून ग्रामपंचायतच्या दरम्यान 11 पोहोचली तेव्हा राष्ट्रगीत गायनाची वेळ झाली। यावेळी अंत्ययात्रेला उपस्थित असलेले पाहुण्यांनी सर्वानुमते निर्णय घेऊन अंत्ययात्रा ग्रामपंचायत समोर ठेवून थांबून राष्ट्रगीत घेण्यात आले। या अनोख्या राष्ट्रभक्तीची जिल्ह्यात आज चर्चा होत आहे। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमनबाई यांना राष्ट्रगीताविषयी नेहमीच आदर होता। त्यामागील कित्येक वर्षापासून 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारीला न चुकता ध्वजारोहणाकरिता शाळेत किंवा ग्रामपंचायतला हजर असत। इतकंच नाही तर या निमित्ताने लहान बालगोपाळांना साहित्य व खाऊ देऊन इतिहासाबद्दल माहिती सुद्धा द्यायच्या। आज काजेगाव वासियांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून दिलेली श्रद्धांजली ही खरंच आगळी वेगळी श्रद्धांजली आहे।